चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघांना अटक कोयनानगर पोलिसांची धमाकेदार कामगिरी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कोयनानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन अनोळखी इस्मानी बागाबाई झोरे यांच्या गळ्यातील डोरले जबरदस्तीने खेचून नेले होते याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याचबरोबर कोयनानगर येथील श्रीमती लक्ष्मी पाटील यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमची मोहनमाळ जबरदस्तीने खेचून चोरून घेऊन गेल्याची घटना घडली होती यापैकी मौजे झाकडे तालुका येथील गावातील लोकांच्या मदतीने रवींद्र लुगडे याला पकडण्यात आले होते कोयनानगर पोलीस ठाण्याकडील पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने अधिक तपास घेऊन प्रवीण मोरे एरफळे तसेच रविराज भोसले सोनवडे या दोघांना अटक केली असून या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल तसेच रोख रक्कम असे एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांनी वापरलेली मोटरसायकल चोरीतील असल्याची निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पा पोलिस अधीक्षक वैशाली करूकर डीवाय विजय पाटील पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के ओलेकर पोलीस उपनिरीक्षक एस आर शिंदे हवलदार एस डी गायकवाड संतोष पाटणकर आर एस चव्हाण हवलदार ढाणे डी मदने पोलीस नाईक एस पी दडस एस बी निकम व्ही पवार एस यू निंबाळकर एस व्ही सूर्यवंशी तसेच कवठेकर यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड